पुढील व्हिडिओ मध्ये आता आपण यूपीएस कसा कनेक्ट करायचा आणि यूपीएस वर आलेले रेटिंग्स कशी चेक करायची त्या संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत. तसेच याच्यानंतर आपण प्रोजेक्टर कसा कनेक्ट करावा आणि प्रोजेक्टर चालू केल्यानंतर प्रोजेक्शन स्क्रीनवर कशा पद्धतीने कम्प्युटर स्क्रीन आल्यावर आपल्याला काय करायचे आहेत ते आपण पाहूया. यू पी एस बॉक्समधून बाहेर काढल्यावर सर्वप्रथम ही इनपुट कॉड आहे, ती मेन सॉकेटमध्ये पोचावी. त्यानंतर स्विच ऑन केल्यावर यू पी एसचा डिस्प्ले सुरू होईल. मेन्स इंडिकेशन इथे येईल. त्यानंतर ऑन बटन दाबल्यावर यू पी एस ऑन होईल. अशा प्रकारे यू पी एस ऑन झालेला आहे आणि आउटपुट वोल्टेज तुम्ही इथे बघू शकता, त्याचबरोबर आउटपुट फ्रिक्वेन्सी इथे बघू शकता. आता एफ म्हणजे फंक्शन कीच्या सहाय्याने आउटपुट लोड तुम्हाला इथे दिसेल. नंतर आउटपुट व्ही ए आणि वॉट तुम्ही बघू शकता, तसेच इनपुट वोल्टेज आणि इनपुट फ्रिक्वेन्सी इथे बघू शकता. इन आतील टेम्परेचर इथे डिस्प्ले होतं. नंतर परत आपण आउटपुट वोल्टेज आणि आउटपुट फ्रिक्वेन्सी बघू शकतो. आणि यू पी एस बंद करायचं झाल्यास ऑफचं बटन प्रेस करून ठेवायचं. यू पी एस ऑफ झालेलं आहे, इथे आउटपुट 0.